सोमवारपेठेतील श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमच्या वतीनं सद्गुरु भक्त सहिताई मोने यांच्या पुण्यस्मरणार्थ देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने हरिभक्तपरायण विश्वासबुवा कुलकर्णी यांचं सुश्राव्य कीर्तन बुधवार दिनांक 1 जुलै सायंकाळी 6 वाजता पुणे दर्पणच्या यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि पुणे दर्पणच्या वेबसाईटवरून. आयोजक सुहास देशपांडे, चिटणीस कण्वा संघ पुणे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, भारतीय जनता पार्टी पुणे शहर, आनंदवन बहुउद्देशीय संस्था पुणे महानगरपालिका आणि श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमानं शिवाजीनगर परिसरातील 1202 दत्त वसाहतीत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 296 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर अमोक देशपांडे, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेचे डॉक्टर अजय दुधाने, डॉक्टर गार्गी गवानकर, पॅथॉलॉजिस्ट किशोर कारळे, जयंत गोखले, राहुल भोर, संजय एडके, गौरव पळशीकर, समीर खरे यांनी तपासणी व नियोजन केले. पुणे मनपा आरोग्य खात्याचे सुनील कांबळे, नीलिमा काकडे, दत्तात्रय सोनार, प्रकाश पवार, विनोद चव्हाण, विशाल धुमाळ, निखिल कदम, सागर पांचाळ, योगेश मोरे, अविनाश पवार, दत्ता साळवी, गणेश खेंगरे, अमित शिंदे, मनोज चव्हाण, विवेक कदम, महेश वाडेकर आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. डॉक्टर अजय दुधाने म्हणाले, सध्याच्या काळात आरोग्य जपणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु सर्वांनाच आरोग्य तपासणी करणे शक्य होत नाही. यासाठी आनंदवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवाजीनगर परिसरातील दत्त वसाहतीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरपालिका, गुरुदत्त वसाहत, आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि पुणे शहर भाजपा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज 1202 दत्त वसाहत येथे आम्ही हे आरोग्य शिबिर ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये तपासणी होती आहे सर्व नागरिकांची. आणि हे ठेवण्याच्या मागं आमचा मूळ उद्देश असा की सध्याचा जो प्रादुर्भाव वाढतो या सर्व गोष्टींचा, आणि त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल राहण्यासाठी किंवा त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण येण्यासाठी ही गोष्ट लोकांमध्ये आणि गैरसमज आणि विशेष करून स्टिग्मा ज्याला आपण म्हणतो की तो पसरतो आहे, त्याच्यातनं भीतीचा प्रादुर्भाव जास्त आहे, ही भीती कमी व्हावी या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हो, इथं औषधं वाटप आपण करतोच आहोत, आणि तपासणं म्हणजे ताप किंवा खोकला, सर्दी याचं काही प्रमाण आहे का, ऑक्सिमीटर लावून ते चेक करतो आहे, या सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून त्यांना ज्यांना गरज वाटते आहे त्यांना योग्य ती औषध उपचार आपण इथं देतो आहोत. मी सुनील कांबळे, योग्य आरोग्य निरीक्षक, गल्लोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका आणि जलकल्याण समिती यांच्यामार्फत आज शिरळे वस्ती 1202 शिरळे वस्ती या ठिकाणी मास क्लिनिंगचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आजपर्यंत साधारणपणे 31 ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. ह्या शिबिरामध्ये नाक, खोकला, सर्दी, ताप वगैरे अशी प्राथमिक तपासणी केली जाते. याच्यामध्ये जे संशयित रुग्ण आढळतात त्यांची एक यादी करून आम्ही दुसऱ्या दिवशी साधारण त्यांना स्वॅबसाठी पाठवलं जातं. जे त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले तर त्यांना पुढची ट्रीटमेंट देण्यासाठी हा जो प्रोग्राम घेतलेला असतो हा फार उपयोगी पडतो. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सस्पेक्टेड जे नागरिक होते त्यांची पूर्ण तपासणी होऊन ते आज पूर्णपणे बरे होऊन परत घरी देखील आलेले आहेत.